शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक विकास काम होत आहेत आणि विकास कामात अडथळा नको म्हणून अनेकांना स्वतःच राहतं घर सोडून विस्थापित व्हावं लागतं। पण अशा अनेक परिवारांसाठी जिथं त्यांचं आयुष्य गेलं ते ठिकाण सोडून कुठेतरी दूर जाऊन राहणं खूप कठीण आहे। मुलांची शाळा, इतरांची ऑफिसेस अशा सर्व गोष्टी लक्षात घेता या सर्वांसाठी त्यांच्या घराच्या शक्य तितक्या जवळ त्यांची सोय करता यावी अशी योजना महानगरपालिका करत आहे। शहराची प्रगती होण्यासाठी विकास कामं गरजेची आहेत। शहरातल्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येसोबतच वाढत जाणाऱ्या गरजा आणि निर्माण होणारे प्रश्न हे सगळं ओघानं येत। त्यावर उपाय शोधावेच लागतात आणि ते योग्य वेळेत अंमलात आणावे लागतात, नाहीतर त्यातून होणारे परिणाम आणखीन त्रासदायक असू शकतात। मुंबई सारख्या शहरात जागेची टंचाई आपल्याला सर्वांनाच माहित आहे, त्यामुळे प्रकल्पासाठी योग्य असलेल्या जागा शोधणं, त्या मोकळ्या करणं आणि त्यामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्त लोकांचं पुनर्वसन हा विकास प्रक्रियेतला अतिशय महत्त्वाचा भाग आहे। त्यासाठीच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महानगरपालिकेनं प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत आणि त्यांचं पुनर्वसन करण्यासाठीच्या ठिकाणांबाबतही कार्यवाही वेगानं घडत आहे। या प्रकल्पांतर्गत एकूण 13,900 सदनिका बांधण्यात येणार आहे। विकास होत असताना कोणावरही आपलं घर गमावण्याची वेळ येऊ नये हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे। हा प्रकल्प म्हणजे विकासासाठी पुनर्वसन असा नक्कीच म्हणता येईल। चला साक्षी होऊया वेगवान विकास पर्वाचे, सशक्त नेतृत्वाचे, योग्य पुनर्वसनासह विकास सर्वसमावेशन।